नमस्कार मित्रांनो, पृथ्वी वाचवा या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये काम करणाऱ्या किंवा अशा अनेक संघटना जगभरामध्ये आहेत, परंतु अमेरिकेमध्ये मात्र असे रिपोर्ट्स काढणाऱ्या संस्था ह्या पारदर्शी असतात असं जगाला सगळ्या माहिती आहे. नुकत्याच एका आलेल्या या रिपोर्टनुसार 1,00,000 महिलांचं त्याच्यामध्ये सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्या महिलांच्या मानसिक समस्या, त्या महिलांमध्ये असणारे रोग, कर्करोगापासून ते अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये कमी आणि शहरी भागातल्या महिलांमध्ये मात्र जास्त आढळले. त्याचं कारणही असंच आहे की जवळपास आपण जर बघितलं तर शास्त्रज्ञाच्या मतानुसार किंवा अनेक लोकांच्या, तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्यानुसार की आपल्या अवतीभोवती किमान काही झाडं असली पाहिजेत, मोकळी हवा असली पाहिजे, शुद्ध हवा असणं गरजेचं आहे. आणि आपण बघतोय की आपल्या सगळ्यांचंच जी पळापळ आहे ती शहराकडे जाण्याची आहे, तेव्हा ही पळापळ खरंच आपल्यासाठी धोकादायक आहे. आपलं घर हे किती मोठं आहे यापेक्षा कुठं आहे याला अधिक महत्त्व आहे. तेव्हा आपल्या अवतीभोवती किमान झाडं असणं, किमान शुद्ध हवा मिळणं हे आता श्रीमंतीचं किंवा दीर्घायुष्याचं लक्षण समजलं जाऊ लागलं. तेव्हा झाडं लावा, झाडं जगवा आणि अशा परिसरात राहा की जिथं तुम्हाला शुद्ध हवा मिळेल. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत स्टे होम स्टे सेफ, झाडं लावा, झाडं जगवा आणि महत्त्वाची सूचना म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पटलं तर शेअर करा. थँक्यू.